नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आंबोळी। आंबोळी ही ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खातात, तसंच काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर खातात आणि मटणाच्या रस्त्याबरोबर पण खूप छान लागते। आपली आजची रेसिपी आहे आंबोळी, तर चला आपण त्याचे साहित्य पाहूया। तीन वाटी तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ, पाव वाटी चना डाळ, पाव वाटी पोहे आणि मेथी दाणा एक चमचा। हे सर्व साहित्य आता आपण एकत्र करून घेऊया। तांदूळ, उडदाची डाळ, चना डाळ, पोहे आणि मेथी हे एकत्र करून आपण तीन पाण्याने धुवून घेऊया आणि 8 तास भिजत ठेवूया। हे साहित्य तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये भिजण्यासाठी पाणी घालूया। आणि झाकण लावून 7 ते 8 तास भिजत ठेवूया। 8 hours later आपण 7-8 तास तांदूळ भिजून झालेले आहे। तांदूळ छान भिजले, डाळ छान भिजलेली आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून छान बारीक वाटून घेऊया। छान बारीक वाटूया। वाटण्यासाठी थोडंसं पाणी घेऊया आपण आणि आता मिक्सरमधून वाटून घेतलं आहे आपण आणि छान एकसारखं मऊ बारीक वाटून घेतलेलं आहे। बघा, आपण हे पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि बाकी राहिलेले सुद्धा तांदूळ अशाच प्रकारे वाटून घेऊया। आणि आपण आता सर्व तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकत आहोत आपण आणि ते सर्व मीठ एकजीव करून घेऊया। आता पातेल्यामध्ये जर हे मिश्रण पाव पातेलं आहे आणि ते सकाळी फर्मेंट होऊन जवळजवळ अर्ध्या पातेल्याच्या वरती फुगून येईल। आपण झाकून ठेवलेलं आहे पातेलं, त्याच्यावर आपण आता कपडा टॉवेल टाकूया आणि असं हे मिश्रण ओव्हरनाईट रात्रभर आपण गॅसच्या ओट्याच्या बाजूला गरम ठिकाणी ठेवूया। बिडाच्या तव्यावर आपण रात्रभर याच्यामध्ये जवळजवळ 2-3 चमचे तेल टाकूया, त्यामुळे सकाळी आपल्या आंबोळ्या पटापट निघण्यास मदत होईल। आणि आता ते झाकून ठेवूया बिडाचा तवा रात्रभर। The next day आपण सकाळी एकदा उठल्यावर हलवून घेतलं होतं, ते इथपर्यंत फुगलेलं होतं आणि आता आपण छान फेटून घेऊया परत एकदा। हे बघा, फेट असं कसपसलेलं आहे, छान फुगलेलं आहे, मिश्रण एकदम फ्लफी झालेलं आहे। आपण आंबोळी करायला घेऊया। आपण याच्यामध्ये रात्री तेल ओतून ठेवलं होतं, आता आपण ते निथळून घेऊया पाटीमध्ये। असं तेल टाकल्यामुळे आंबोळ्या पटपट निघतात, निघायला इझी होतात। आता गॅस लावलेला आहे आणि आता आपण तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घेतो आहे आणि आता आपले तेल टाकलेलं आहे।
आता आपण झाकण ठेवून चांगली एक वाफ काढलेली आहे. आणि दुसरी बाजू पण छान भाजून घेऊया. अशा प्रकारे आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. आजची आंबोळीची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मला कळवा. लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील. पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.